ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम श्री परमात्मने नमः। अध्याय 11वा, बद्ध मुक्त आणि भक्तजन यांची लक्षणे। श्री भगवान म्हणाले, आत्म्याला बद्ध किंवा मुक्त म्हणणे सुद्धा माझ्या अधीन असणाऱ्या गुणांच्या उपाधीमुळे आहे, हे खरे नव्हे। गुण हे मायेमुळे आहेत आणि आत्मस्वरूपाला मोक्ष नाही की बंधन सुद्धा नाही। शोक मोह सुख दुःख आणि देहाची प्राप्ती या सर्वांना मायाच कारणीभूत आहे। स्वप्न हा जसा बुद्धीचा भास आहे तसाच आत्म्यासाठी संसार हा भास आहे, खरा नव्हे। हे उद्धवा, विद्या आणि अविद्या या दोन्ही माझ्याच शक्ती आहेत, त्या मनुष्याला अनुक्रमे मोक्ष आणि बंधन प्राप्त करून देणारे आहेत। या दोन्ही अनादि असून माझ्या मायेने रचलेले आहेत। हे महाबुद्धिमान उद्धवा, माझाच अंश असलेल्या एकट्या जीवालाच अविद्येमुळे अनादि बंधन आहे आणि विद्येमुळे मोक्ष आहे। प्रिय उद्धवा, आता बद्ध आणि मुक्त या दोहोमध्ये जो भेद आहे तो तुला सांगतो। मुक्त ईश्वर आनंद स्वरूप असून नियंत आहे, तर बद्ध जीव शोकग्रस्त असून नियम्य आहे। असे हे दोघे विरुद्ध धर्मांचे एकाच शरीरामध्ये राहतात। या शरीररूपी झाडावर घरटे बनवून अनिर्वचनीय मायेमुळे एकमेकांबरोबर राहणारे हे दोन पक्षी आहेत। दोघे एकमेकांचे मित्र असून समान धर्मी आहेत। या दोघांपैकी एक जीव हा या शरीराद्वारा केल्या जाणाऱ्या कर्मांच्या फळाचा उपभोग घेतो, पण दुसरा पक्षी जो परमात्मा त्यांचा उपभोग घेत नसून सुद्धा ज्ञानादी शक्तीने अधिक शक्तिशाली आहे। जो फळाचा उपभोग घेत नाही तो स्वतःला व दुसऱ्या जीवालाही जाणतो, परंतु जो भोग भोगतो तो स्वतःलाही जाणत नाही आणि दुसऱ्यालाही जाणत नाही। अशा प्रकारे जो अविद्येने युक्त आहे तो नेहमीच बद्ध असतो आणि जो विद्येने युक्त आहे तो नित्यमुक्त आहे। स्वप्नातून जागा झालेला स्वप्नातील घटनांशी संबंध ठेवत नाही, त्याप्रमाणे आत्मज्ञानी देहात राहून सुद्धा देहाच्या गुणधर्माशी संबंध ठेवत नाही, परंतु अज्ञानी मनुष्याला आपला म्हणजेच आत्म्याचा शरीराशी काही संबंध नाही हे कळले तरी सुद्धा तो स्वप्नातील जग खोटे आहे। हे कळल्यानंतरही त्यातील घटनांनी जसा सुखी दुःखी होतो तसाच देह म्हणजेच आपण असे मानून सुखी दुःखी होत राहतो। इंद्रिये ही तिन्ही गुणांचे विकार आहेत आणि विषय सुद्धा तिन्ही गुणांचेच विकार आहेत। अर्थात इंद्रियांनी विषय घेणे हा गुणांचाच आपापसातील व्यवहार चालू आहे। हे जाणून आत्मज्ञानी माणसाने निर्विकार राहून आपण काहीच करीत नाही असे मानावे। प्रारब्धाच्या अधीन असणाऱ्या शरीरात इंद्रियाकडून घडणारी कर्मे मी करतो असे समजणारा अज्ञानी माणूस संसार बंधनात अडकतो, परंतु जो ज्ञानी विरक्त असतो तो झोपणे बसणे हिंडणे फिरणे स्नान करणे पाहणे स्पर्श करणे वास घेणे खाणे पिणे ऐकणे इत्यादी सर्व क्रिया इंद्रिय परस्पर करीत आहेत असे समजून प्रकृतीत राहून सुद्धा तिच्यापासून एकदम अलिप्त असतो, त्यामुळे त्या कर्मांनी बद्ध होत नाही। जसे आकाश सूर्य आणि वायू कुणाचेही गुणदोष ग्रहण करीत नाहीत की कुठे लिप्त सुद्धा होत नाहीत, अशा प्रकारे वैराग्यरूपी तेजाने तीक्ष्ण झालेल्या दृष्टीने ज्याचे सगळे संशय नाहीसे होतात तो ज्ञानी मनुष्य स्वप्नातून जागा झालेल्या माणसाप्रमाणे अनेकत्वाच्या भ्रमापासून दूर होतो, सर्वत्र एकच परब्रह्म पाहतो। ज्याचे प्राण इंद्रिय मन आणि बुद्धी यांच्या वृत्तींचे संकल्प पूर्णपणे नाहीसे झाले आहेत तो देहामध्ये राहत असून सुद्धा त्याच्या गुणांपासून पूर्णपणे मुक्त असतो। अशा मुक्त पुरुषाच्या शरीराला कोणी हिंसकाने पीडा दिली किंवा दैवयोगाने त्याची कोणी पूजा केली तरी त्याच्या मनात कोणताही बदल होत नाही। कशातही गुणदोष न पाहणाऱ्या समदर्शी मुनीने बरे किंवा वाईट करणाऱ्या वा बोलणाऱ्या माणसाची स्तुती किंवा निंदा करू नये। मुनीने आत्मचिंतनात मग्न असावे, त्याने कोणाचेही बरे वाईट करू नये किंवा चिंतू नये, तसेच कोणाबद्दलही चांगले किंवा वाईट बोलू नये, अशा प्रकारे जडवत वागावे। शब्दज्ञानात पारंगत असलेल्या विद्वानाला जर परब्रह्माचा अनुभव आला नसेल तर त्याचे परिश्रम हे दूध न देणारी गाय पाळण्यासारखेच निरर्थक आहेत। हे उद्धवा, दूध न देणारी गाय उलटा स्त्री पराधीन देह दुर्गुणी मुले अपात्र माणसाला दिलेले धन आणि माझे वर्णन न करणारी वाणी सांभाळणारा मनुष्य दुःखामागून दुःखेच भोगतो। हे उद्धवा, जी वाणी या जगाच्या उत्पत्ती स्थिती संहारात्मक माझ्या पवित्र कर्माचे किंवा अन्य लोकप्रिय लिलावतारांचे वर्णन करीत नाही ती वाणी वांझ होय, ज्ञानीपुरुषाची वाणी अशी असू नये। अशा प्रकारे तत्व जिज्ञासेने आत्म्यामध्ये अनेकत्वाचा होणारा भास दूर करावा आणि अशा प्रकारे शुद्ध झालेले मन सर्वव्यापी असलेल्या माझ्या ठिकाणी लावावे आणि इतर सर्व गोष्टी सोडून देऊन शांत असावे। जर माझ्या ठिकाणी मन स्थिर करण्यास असमर्थ असतील
तर सर्व कर्मे निरपेक्षपणे माझ्यासाठीच कर। माणसाने श्रद्धापूर्वक लोकांना पवित्र करणाऱ्या माझ्या कल्याणकारी कथा श्रवण कराव्यात, त्यांचे गायन करावे, वारंवार स्मरण करावे, तसेच माझ्या अवतारांचा व लीलांचा अभिनय करावा। हे उद्धवा, अशा प्रकारे मला शरण येऊन माझ्यासाठीच धर्म अर्थ कामांचे आचरण करीत राहिले असता भक्ताला सनातन अशा माझी निश्चल भक्ती प्राप्त होते। सत्संगाने प्राप्त झालेल्या भक्तीने तो माझी उपासना करतो आणि संतांनी दाखवलेले माझे पद तो सहजपणे प्राप्त करून घेतो। उद्धव म्हणाला, हे पवित्र कीर्ती भगवान, आपल्या दृष्टीने संतांची लक्षणे कोणती? सत्पुरुषांनी आदराने वर्णन केलेली आपली भक्ती कशी करावी? भगवान, आपणच ब्रह्मदेव इत्यादी श्रेष्ठ देव, सत्य इत्यादी लोक आणि चराचर जगाचे स्वामी आहात। मी आपला विनम्र प्रेमी आणि शरणागत भक्त आहे, आपण मला हे सांगावे। भगवान, आपण प्रकृतीच्या पलीकडचे पुरुष असून चिदाकाश स्वरूप ब्रह्म आहात, तरीसुद्धा आपण स्वच्छेनेच हा स्वतंत्र अवतार धारण केलेला आहे। तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, माझा भक्त म्हणजे कृपेची जणू मूर्तीच। तो कोणत्याही प्राण्याविषयी वैरभाव बाळगत नाही, तो सर्व काही प्रसन्नचित्ताने सहन करतो। सत्य हे त्याच्या जीवनाचे सारच होय आणि त्याच्या मनात पापवासना निर्माण होत नाही। तो समदर्शी आणि सर्वांवर उपकार करणारा असतो। कामनामुळे त्याची बुद्धी कलुषित होत नाही। तो संयमी, गोड स्वभावाचा आणि पवित्र असतो। तो संग्रहापासून दूर राहतो, काही मिळवण्यासाठी प्रयत्न करीत नाही, जरुरी पुरतेच खातो पितो आणि शांत असतो। स्वधर्माचरणात त्यांची बुद्धी स्थिर असते। तो मलात शरण असतो आणि आत्मतत्वाच्या चिंतनामध्ये मग्न असतो। तो सावध, निर्विकार आणि धैर्यवान असतो। तहान, भूक, शोक, मोह आणि जरामृत्यू हे सहा विकार त्याने जिंकलेले असतात। तो स्वतः मानाची इच्छा ठेवित नाही, परंतु इतरांचा सन्मान करतो। माझ्या भक्तीची महती पटवून देण्यात निष्णात असतो। तो सर्वांचा मित्र असतो। त्याच्या हृदयात करुणा असते। माझ्या तत्वाचे त्याला यथार्थ ज्ञान झालेले असते। मी शास्त्रात सांगितलेल्या धर्माच्या आचरणातील गुण व उल्लंघनातील दोष जाणूनही भक्तीमध्ये जर ते बाधक असतील तर त्या सर्व धर्ममार्गांचा त्याग करून जो नेहमी माझ्या भक्तीतच मग्न असतो तो भक्त श्रेष्ठ होईल। मी कोण आहे, किती मोठा आहे, कसा आहे हे जाणून किंवा न जाणता जे अनन्य भावाने माझे भजन करतात ते माझे परमभक्त आहेत। माझ्या मूर्ती आणि माझे भक्त यांचे दर्शन, स्पर्श, पूजा, सेवा, स्तुती, वंदन इत्यादी करावे, तसेच माझे गुण आणि कर्मी यांचे सतत कीर्तन करावे। उद्धवा, माझ्या कथा श्रद्धेने ऐकाव्यात आणि नेहमी माझे ध्यान करावे। जे काही मिळेल ते मला अर्पण करावे आणि स्वतःला माझा दास समजून सर्व भावे मला अर्पण व्हावे। माझा दिव्य जन्म आणि कर्मे इतरांना सांगावीत। जन्माष्टमी, रामनवमी इत्यादी माझ्या उत्सवांच्या वेळी लोकसमुदायात संगीत, नृत्य, वाद्य इत्यादी कार्यक्रम करून माझ्या मंदिरात आनंदोत्सव करावेत आणि करवावेत। सर्व वार्षिक उत्सवांच्या वेळी माझ्या क्षत्रांच्या वाऱ्या कराव्यात, मिरवणुका काढाव्यात, तसेच विविध सामग्रीने माझी पूजा करावी, वैदिक किंवा तांत्रिक पद्धतीने दीक्षा ग्रहण करावी, माझ्या एकादशी इत्यादी व्रतांचे पालन करावे, मंदिरामध्ये माझ्या मूर्तीची श्रद्धेने स्थापना करावी। हे काम एकट्याने होत नसेल तर इतरांना बरोबर घेऊन ते काम पूर्ण करावी। माझ्यासाठी फुलांची उद्याने, बगीचे, क्रीडास्थाने, नगरे, मंदिरे बनवावीत। सेवकाप्रमाणे निष्कपट भावनेने माझ्या मंदिरामध्ये सेवा करावी। झाडून पुसून घ्यावे, लिंपावे, सारवावे किंवा सडा घालून रंगीबिरंगी रांगोळ्या काढाव्यात। अभिमान धरू नये, ढोंग करू नये, त्याचबरोबर आपण केलेल्या कामांचा डांगोरा पिटू नये। आपण अर्पण केलेल्या दिव्याच्या प्रकाशाचाही स्वतःसाठी उपयोग करू नये, तसेच दुसऱ्या देवतेला अर्पण केलेली वस्तूही मला अर्पण करू नये। जगामध्ये जी जी वस्तू आपल्याला सर्वाधिक प्रिय, सर्वात चांगली वाटत असेल ती मला अर्पण करावी। असे केल्याने ती वस्तू अनंतपटीने फळ देणारी ठरते। हे उद्धवा, सूर्य, अग्नी, गायी, वैष्णव, आकाश, वायू, जल, पृथ्वी, आत्मा आणि सर्व प्राणी ही सर्व माझ्या पूजेची ठिकाणी होत। प्रिय उद्धवा, वेदमंत्राने सूर्याच्या ठिकाणी माझी पूजा करावी। हवनाने, अग्नीमध्ये, आतिथ्याने, श्रेष्ठ ब्राह्मणामध्ये आणि चारा वगैरे घालून गायींच्या ठिकाणी माझी पूजा करावी। विष्णू भक्ताला आपला भाऊ समजून त्याचा आदर करावा। ध्यान लावून हृदय आकाशात माझी पूजा करावी। मुख्य प्राण समजून वायूमध्ये आणि फुले इत्यादी वाहून पाण्यामध्ये माझी आराधना करावी। रहस्यमय मंत्राने वेदीवर पूजा करावी। आपण घेत असलेले भोग आपल्यामधील सर्वात्मा प्रभूच घेतात अशी भावना करून विशेष सेवन करावी। सर्व प्राण्यांमध्ये मीच एक क्षत्रज्ञ आत्मा समान भावाने व्यापून आहे अशी भावना करणे ही माझीच पूजा होय। या सर्व ठिकाणी शंखचक्र गदापद्म धारण केलेले माझेच शांत चतुर्भुजरूप दृष्टी समोर आणून
एकाग्र होऊन माझी पूजा करावी। अशा प्रकारे जो मनुष्य एकाग्र चित्ताने यज्ञयाग इत्यादी इष्ट आणि समाजाच्या उपयोगी धर्मशाळा विहिरी इत्यादी आपूर्तकर्मी ही माझीच पूजा मानून करतो त्याला माझी श्रेष्ठ भक्ती प्राप्त होते। त्याचप्रमाणे संतांची सेवा केल्याने माझ्या स्वरूपाचे ज्ञान सुद्धा होते। प्रिय उद्धवा, सत्संग आणि भक्तियोग या दोन साधना व्यतिरिक्त संसार सागरातून पार होण्यासाठी बहुधा दुसरा कोणता उपाय नाही, कारण संतांचे श्रेष्ठ आश्रयस्थान मीच आहे। हे उद्धवा, तू माझा प्रिय सेवक हितेच्छू आणि सखा आहेस, त्याचबरोबर ऐकण्यासाठी इच्छुक पण आहेस, म्हणून आता मी तुला एक अत्यंत गोपनीय परम रहस्य सांगणार आहे। या ठिकाणी 11वा अध्याय समाप्त झाला। भगवान श्री कृष्णार्पणमस्तु।